सोननानं वाहन चोरीला गेल्याचे आपण ऐकतो, मात्र जमीन चोरी गेल्याचे ऐकले कधी? हो, जमीन चोरीला गेली आहे। विजय विठ्ठल चेलार राहणार आहे तालुका महाबळेश्वर यांनी आपली पुनर्वसित जमीन चोरीला गेली आहे आणि ती 14 एप्रिल पर्यंत परत नाही मिळाल्यास आंबेडकर यांच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला। पहा काय आहे नक्की प्रकरण। जागा चोरी केलेली कारण आमच्या गावच्या आवारमध्ये अशी गुढीचक्राची गेली होती। गुढीचक्राची गेलेली आवा गावच्या आवारमध्ये नमूद केलेली, परंतु वास्तवात सोलापूर जिल्हा माहूर तालुक्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करत असताना, परंतु त्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कोणताही कागद आढळला नाही, त्यामुळे त्याचा आम्ही निषेध जमीन चोरल्या गेली असं काढलं आहे। आज मी लक्षणीय उपोषण करत आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 14 एप्रिल या दिवशी आत्मदहन करणारे असा शासनाला इशारा दिलेला आहे। कुठं करणार आत्मदहन? आत्मदहन सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिस कॉम्पोस्ट आहे, तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा। आमची पूर्वी क्षेत्रामध्ये तोडणं करण्याची दिलेली आहे। आमची आयवाडमध्ये शिवपत्रकामध्ये सर्वे नंबर नमूद केले आणि अमुक ठिकाणी मिळले असं दाखवतं आहे। तर त्या ठिकाणी आम्ही जर कागदपत्र वगैरे सगळी पाहिली तर तिथे आमचं नाव काही झालेलं नाही। जर इथल्या इथूनच काय सर्व केलेलं होईल त्याच्यामुळं आम्ही जमीन चोरला गेलं आहे असं आम्ही तिथल्या करत आहोत। आणि 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनाच्या दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहोत।